आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. Conversation between two persons is called as direct. And when the conversation between two persons is taken to any third person, it is called indirect. Udaharan, A and B are two people in a conversation. So this is direct. And here A and B in the conversation, here B is the third person, that is indirect. आता कुठल्या कुठल्या माध्यमातून पोहोचू शकतो तर ए बी ला काय सांगत आहे हे ए स्वतः बीला सांगू शकतो. जसं तुम्ही वर्गात शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना काय शिकवलंय तुम्ही आपल्या कलीगना सांगता तर ते डायरेक्ट इनडायरेक्ट ए न बी ला काय सांगितलं हे बी जेव्हा डीला सांगतो तेव्हा ते इनडायरेक्ट होतो. तुम्ही वर्गात शिक्षकांना विद्यार्थ्यांना सांगता विद्यार्थी आपल्या पालकांना घेऊन सांगतात. आणि ए बी मधलं संभाषण सी किंवा डी ला सांगतो तेव्हा सांगतो ते इनडायरेक्ट. दोन व्यक्ती संभाषण करतायत तिसरी ते ऐकते चौथी ते जाऊन सांगते हे इनडायरेक्ट आहे. सगळ्यात जास्त प्रकार हाय कॉमन प्रकार हाय परीक्षेत जास्त स्वतः या प्रकारे येतात. तर बघू आपण डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काय असतं. Anil said to India, I have given this book to you today. He directed it. This is the indirect correction. What is the correction? Every sentence undergoes four changes. Direct says you have indirect correction. Four changes. First change, we have to change the reporting form. रिपोर्टिंग वर्ब हे बदललंच. आता हे कोणत्याही कारण की डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द सेंटेन्स. सपोज इट इज अ क्वेश्चन हियर विल कम आस्क इफ इट इज एक्सक्लेमेशन हियर विल कम एक्सक्लेम मेक इट इज ऑर्डर ऑर्डर रिक्वेस्ट रिक्वेस्टेड. वाक्य ह्या प्रकारानुरूप रिपोर्टिंग वर्ब बदलत. कोणता यायचं हे ठरवणे आहे बदलायचं आहे हे लक्षात घ्यायचं. प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात घ्यायचं की रिपोर्टिंग वर्ब हा सगळ्यात महत्वाचा बदल आहे. सगळ्यात महत्वाचा डायरेक्ट इंडेक्सचा बदल हा रिपोर्टिंग वर्ब आहे. कारण डायरेक्ट मध्ये समक्ष वाक्य आपल्या समोर असतं त्या वाक्याकडे बघितल्याबरोबर आपण सांगू शकतो की हे विधान आहे हे उद्गार आहे हे अध्याय आहे हा प्रश्न आहे. वाक्याकडे बघितल्याबरोबर आपण सांगू शकतो. पण जेव्हा आपण वाक्य इंडायरेक्ट बनवतो त्याचे वाक्य टोटली डेट बनतो. त्यातले आपण इनव्हर्टेड कॉमास काढतो प्रश्नचिन्ह काढतो उद्गार चिन्ह काढतो प्रश्नार्थक रचना आपण विधानार्थी बनवतो उद्गारार्थी रचना विधानार्थी बनवतो. हे इनडायरेक्ट वाक्याकडे बघून आपल्याला कळणार नाही की एकेकाळी हे वाक्य काय होतं म्हणजे काय होतं कळण्याची जागा ही आहे. हे समजेल ऑर्डर असेल तर आपण समजू शकतो की दिस पर्सन हॅज मेड सम ऑर्डर टू दॅट पर्सन. रिक्वेस्ट असतं तर दिस पर्सन हॅज मेड सम रिक्वेस्ट टू दिस पर्सन. एक्सक्लेम्ड वापरत आपण म्हणू शकतो की ही व्यक्ती काहीतरी उद्गारली आहे. टोल्ड सेल वापरले की आपण समजू शकतो या वाक्य केवळ विधान आहे. हा सगळ्यात महत्वाचा द मोस्ट इम्पॉर्टंट चेंज इज रिपोर्टिंग. रिपोर्टिंग वर बदल चुकलं की वाक्य सगळं चुकलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे लक्षात राहायचं की रिपोर्टिंग वर बदलायचंच आहे. सेकंड चेंज इज वी हॅव टू ऍड वन कंजंक्शन. हा भाग आणि हा भाग यांना जोडण्यासाठी एक शब्द घ्यायचा असतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा समज असतो की
डिरेक्टर को नाम आपल्याच्या प्रकारावर की अवलंबून आहे. डायरेक्टरने शिकायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा वाक्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे. वाक्याचे चार प्रकार आहेत, असरेटिव, एक्सक्लेमेटरी, इंपेरेटिव, इंट्रॉगेटिव. वाक्याचा प्रकार ज्याला माहीत नाही तो इनरे करू शकत नाही. सगळे बदल वाक्याच्या प्रकारावरती अवलंबून आहेत. रिपोर्टिंग वर्क कोणते येणार, वाक्याच्या प्रकारावरती अवलंबून आहे. कंजंक्शन कोणते येणार, वाक्याच्या प्रकारावरती अवलंबून आहे. कंजंक्शन घेणं महत्वाचं आहे. हे का घ्यावं लागतं तर आता ही दोन स्वतंत्र वाक्य आहेत. आपण जेव्हा वाक्य इंडायरेक्ट करतो त्यावेळेला ते मोस्ट ऑफ द टाइम्स कॉम्प्लेक्स वाक्य तयार होतं. मिश्र संयुक्त केवळ म्हणतात जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड सिंपल म्हणतात कॉम्प्लेक्स तयार होतं. आणि जर ते वाक्य इम्पॅरेटिव्ह असेल तर ते सिम्पल तयार होतं. आणि बाकी असरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंट्रॉगेटिव्ह जे आहेत ते कॉम्प्लेक्स तयार होतात. मग कॉम्प्लेक्स वाक्याचं वैशिष्ट्य काय, तर एक प्रिन्सिपल क्लॉज प्रधान वाक्य, एक सबॉर्डिनेट क्लॉज गौ वाक्य आणि त्याला जोडणारं सबॉर्डिनेटिव्ह कंजंक्शन जे कधी दॅट असेल, कधी इफ असेल, कधी वेदर असेल, कधी डब्ल्यू शब्द असेल, हे सगळी कंजंक्शन आहेत. आणि त्याच्यामध्ये कारण विद्यार्थी जे उपचार असतात त्यांनी काय माहीत पाहिजे, त्याच्याकडे असं उत्तर येतं की हे तर का वापरलं, आपण टीचरने सांगितलं न वापरलं. प्रत्येक हुशार विद्यार्थ्याला माहीत पाहिजे की हे आपण हे काय वापरतो आणि का वापरतो. तर हे कंजंक्शन आपण एवढ्यासाठी वापरतोय की असर्टिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट होताना आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट होताना कॉम्प्लेक्स आणि सिंपल बनतात. म्हणून इथं कंजंक्शन हे घ्यावंच लागतं. आता कुठलं घ्यायचं पुन्हा प्रकाराला अवलंबून आहे. वाक्य जर असर्टिव्ह असेल तर इथं दॅट येणार आहे. वाक्य एक्सक्लेमेटरी असेल तरी सुद्धा दॅट येणार आहे, कारण आपण एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह करून घेतलेलं असतं. वाक्य जर प्रश्नार्थक असेल आणि ते जर ऑब्झर्व्ह वर्ड सुरू झालं असेल, आय मी आर वॉज वेअर हॅव आय हॅड मी डू कुडंट विच आर, तर इथं आपण इफ किंवा वेदर वापरतो. आणि जर डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर मग तोच डब्ल्यूएच शब्द हू हूज हू व्हाय व्हॉट व्हेन व्हेअर व्हिच हाऊ असे नऊ डब्ल्यूएच शब्द इंग्लिशवर आहे, तो डब्ल्यूएच शब्द इथे येतो. आणि वाक्य इम्पॅरेटिव्ह असेल तर तिथं कंजंक्शन येते, तर टू येतो, इन्फिनिटी टू येतो. जर वाक्य क्रियापदांना सुरू झालं असेल, समजा द टीचर सेड टू द स्टुडंट कम हियर, द टीचर आज द स्टुडंट टू, इथं टू ला वाक्य होईल. निगेटिव्ह असेल, दोन प्लस टू झालं असेल तर नॉट टू येणार. म्हणजे प्रत्येक प्रकारचा वाक्य जोडण्याचा शब्द हा वेगळा आहे. कंजंक्शन हा दुसरा बदल झाला. तिसरा बदल, ही जी अवतरण चिन्ह आहे ही अवतरण चिन्ह काढणं हा तिसरा बदल आहे. इन्व्हर्टेड कॉमर्स काढायचे हा काय फार अवघड बदल नाही आहे, सोपं बदल आहे. आणि बाकी विद्यार्थी दिवसात इन्व्हर्टेड कॉमर्स लिहायला विसरतो, त्याला बदल वेगळा काय लक्षात करायला. पण हा का विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे, काही वेळेला काही परीक्षक बोर्डामध्ये प्रश्न फिरवून टाकतात. समजा वाक्य आलं, काही शिक्षक सांगतील टर्न इन टू इनडायरेक्ट स्पीच, पण एखादा शिक्षक असंही सांगेल की रिराईट द सेंटेन्स रिमूव्हिंग इन्व्हर्टेड कॉमर्स, अवतरण चिन्ह काढून हे वाक्य लिहा. म्हणजे विद्यार्थ्याला कळलं पाहिजे अवतरण चिन्ह काढायचं म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं. किंवा वाईस वर्सा, इनडायरेक्ट वाक्य दिलंय, एखादा एक्झामिनर सांगेल टर्न इन टू डायरेक्ट स्पीच, पण एखादा सांगेल की रिराईट द सेंटेन्स युझिंग इन्व्हर्टेड कॉमर्स, मग इन्व्हर्टेड कॉमर्स वापरा म्हणजे इनडायरेक्टचं डायरेक्ट करा, इन्व्हर्टेड कॉमर्स काढा म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करा. म्हणून हा तिसरा बदल महत्वाचा आहे. आणि हा जो चौथा बदल आहे तो या ठिकाणी, हे जे प्रत्यक्ष बोललेलं वाक्य आहे त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात. एखाद्याचं दोनचं वाक्य बोललेलं वाक्य अवतरणचिन्हाचे आतलं वाक्य म्हणजे रिपोर्टेड स्पीच. त्या रिपोर्टेड स्पीचमध्ये बदल करणं हा चौथा बदल आहे. जे प्रत्येक वाक्य इनडायरेक्ट होताना हे चार बदल होणार आहेत. फर्स्ट, रिपोर्टिंग वर्ड इज टू बी चेंज्ड. सेकंड, कंजंक्शन इज टू बी ऍडेड. थर्ड, इन्व्हर्टेड कॉमास टू बी रिमूव्ड. अँड फोर्थ, रिपोर्टेड स्पीच नीड्स टू अंडरगो सम चेंजेस. आता रिपोर्टेड स्पीचमध्ये काय बदल होतात, दोन प्रकारचे बदल होतात. एक तर कन्स्ट्रक्शनल चेंज, कन्स्ट्रक्शन चेंज म्हणजे वाक्यरचनेमध्ये बदल. जर वाक्यरचना विधानार्थी असेल नो चेंज, वाक्य इम्पेरेटिव्ह असेल अध्यार्थी नो चेंज, पण जर वाक्य एक्सक्लेमेटरी असेल तर ते आपल्याला आधी असर्टिव्ह करून घ्यावं लागतं. हाउ ब्युटिफुल द फ्लॉवर इज, द फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल असं असर्टिव्ह करून घ्यावं लागतं. पण ग्रेट किंग शिवाजी वॉज, शिवाजी वॉज अनग्रेट किंग असं
Secondly, we have to add the conjunction. Thirdly, we have to remove the inverted commas.
Fourthly, we have to make the necessary changes in the reported speech. And when you make all the changes properly, then and then only your sentence is correct in that sentence. That's like every बदल किसना क्या चुकला है कभी विद्यार्थी तब जा के चुकला समझा reporting वहाँ बदला है नहीं बदला it is wrong क्या वापरा इसे ask करा अरे वापरा इसे request करा तभी बाकी चुकला that वापरा इसे two वापरा इसे give वापरा क्या कहीं से नहीं वापरा तभी बाकी चुकला inverted commas काढले किसना तभी चुकला आणि हे सगळे बदलले आहेत ते जर करायला काही चूक झाली तर वाटेल चूक तर विद्यार्थ्यांचे मला आपल्याला हे दुर्भाग्य आहे की व्हॉट इज डायरेक्टली डूइंग डायरेक्ट दिस डायग्राम मेक्स इट क्लिअर व्हॉट इज डायरेक्टली डूइंग डायरेक्ट आपण या आपल्याकडे डायग्राम म्हणून बघू की हा डायग्राम आहे की एखाद्या विद्यार्थ्याला ते एका डायग्राममध्ये बघून कळेल की डायरेक्ट म्हणजे काय आणि इनडायरेक्ट म्हणजे काय तर हा ही जो झालेला डायरेक्ट मगाशी आपण बोललो वाक्याचे चार प्रकार आहेत असर्टिव्ह एक्सक्लेमेटरी इम्परेटिव्ह इंट्रोगेटिव्ह वाक्यरचनेवरून चार बदलतात तर प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत पाहिजे की वाक्याचे प्रकार काय मगाशी सांगितले वाक्याचा प्रकार ज्याला ओळखता येत नाही त्याला माहीत नाही तर इंडिया करता येणार नाही कारण हे सगळे बदल या वाक्याच्या प्रकारावर अवलंबून आहे रिपोर्टिंग वर्क काय येणार ते प्रकारावर अवलंबून आहे कन्जंक्शन काय येणार ते वाक्याच्या प्रकारावर अवलंबून आहे वाक्यरचना बदलणार का तशीच राहणार हे वाक्याच्या प्रकारावर अवलंबून आहे त्यासाठी वाक्याचे प्रकार विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे आपण विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो की वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा असतो एक तर ते वाक्याचे रचने बनणं पण त्याच्यापेक्षा आणखी एक सोपी शॉर्टकट मेथड आपण लक्ष द्यायचं इंग्रजीमध्ये वाक्याचा प्रकार हा वाक्याच्या पहिल्या शब्दावर ठरतो पुन्हा एकदा लक्षात घ्या वाक्याचा प्रकार हा वाक्याच्या पहिल्या शब्दावर ठरतो वाक्यात किती शब्द आहेत वाक्याची लांबी रुंदी काय याचा वाक्याचा प्रकार अवलंबून नसतो आणि केवळ इंग्रजीमध्ये शक्य आता ही गोज मग पहिला शब्द ही आहे ते सर्वनाम आहे जर वाक्याचा पहिला शब्द नाम किंवा सर्वनाम असेल म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊन तर ते वाक्य असर्टिव्हच असतं ही गोज पहिला शब्द ही आहे हे असर्टिव्ह वाक्य आता आपण किती शब्द ऍड करू शकतो ही गोज टू स्कूल बाय बस ऍट 11 o'clock विथ हिज फ्रेंड्स एव्हरी डे आपण 10 शब्द वाढवले वाक्याचा प्रकार बदलला नाही तर पहिला शब्द ही आहे वाक्याचा ज्या वाक्याचा पहिला शब्द नाम किंवा सर्वनाम असतो ते वाक्य 100% असर्टिव्ह असतं हे जे मी सांगतो याला कुठेही अपवाद नाही आहे अर्थात वाक्य हे शेवटी काय येणार फुल स्टॉप येणार कारण वाक्य असर्टिव्ह आहे मी आपण असं म्हणू शकतो जे वाक्य नाम किंवा प्रोनाम हे नाम किंवा सर्वनामाला सोडून पूर्णनामाला समजतं ते वाक्य निश्चितच असर्टिव्ह असतं जे वाक्य हाऊ किंवा व्हॉट न स्टार्ट होतं आणि उद्गार चिन्हानं संपत ते वाक्य एक्सक्लेमेटरी असत किती हुशार आहे विद्यार्थी काय उंच आहे इमारत किती आणि काय सेमी लेश पॉवर व्हॉट हाऊ ब्युटिफुल द फ्लॉवर इज व्हॉट अ ग्रेट किंग शिवाजी वॉज हाऊ केव्हा व्हॉट आणि वाक्याचे शेवटी उद्गार चिन्ह एक्सक्लेमेटरी वाक्य ओळखायला एकदम सोपं आहे पहिला शब्द हाऊ केव्हा व्हॉट आणि शेवटचं चिन्ह उद्गार चिन्ह तर इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञाची वाक्य हे जर होकारार्थी असेल तर कंपल्सरी वर्ब वाक्य स्टार्ट गिव मी युअर बुक गिव हे वर्ब आहे गो टू स्कूल रेग्युलरली गो हे वर्ब आहे हेल्प युअर पेरेंट्स ॲट होम हेल्प हे वर्ब आहे स्टडी हार्ड स्टडी हे वर्ब आहे ड्रिंक ड्रिंक एव्हरी डे ड्रिंक हे वर्ब आहे क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद जे वाक्य क्रियापदानं स्टार्ट होतं ते वाक्य कंपल्सरी इम्पॅरेटिव्ह असतं हा जर ते निगेटिव्ह असेल तर ते मात्र डोंट किंवा नेव्हर न स्टार्ट आणि पुढे वर्ब असणारच आहे डोंट वेस्ट युअर टाइम डोंट वेस्ट डोंट डिसओबे युअर पेरेंट्स डोंट क्वारल विथ युअर फ्रेंड्स डोंट गो टू स्कूल लेट नेव्हर यूज मोबाईल फोन ऑन द व्हेइकल नेव्हर टेक अ लाय
नेवर इन्सल्ट युअर पेरेंट्स. डोंट किंवा नेवरनं जे वाक्य सुरू होईल ते निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल. होकारार्थी क्रियापदाचं स्थान होतं, नकारार्थी डोंट किंवा नेवरनं स्थान इम्पॅक्ट. आता इंट्रॉगेटिव्ह चौथा प्रकार. एक तर इंट्रॉगेटिव्ह वाक्य हे ऑक्झिलरी वर्बनं स्थान आणि प्रश्नचिन्हानं संपतं. ऑब्झर्व वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब, सहाय्यक क्रियापद. एम इज आर वॉज वेअर डू डज डिड हॅव हॅज हॅड कॅन कुड विल शॅल वुड शुड मे माईट मस्ट नेम देअर यूज टू ऑट टू हॅव. हे सगळे इंग्रेडियंट ते ऑब्झर्व वर्ब. त्यातला कुठलाही ऑब्झर्व वर्ब वाक्याचे स्वरूप घेऊ शकतो. की आर यू गोइंग टू स्कूल टुडे, कॅन आय सिट हिअर, विल इट रेन इन द मॉर्निंग. कुठलंही ऑब्झर्व वर्ब आलं सहाय्यक हे मेन वर्ब आहे. मुख्य क्रियापद आणि मग सहाय्यकारी क्रियापद. ऑब्झर्व वर्ब वाक्य सुरू झालं आणि प्रश्नचिन्हानं संपलं की ते वाक्य प्रश्नार्थक असत. तसंच डब्ल्यूएच वर्ड्सनं सुरू होऊन प्रश्नचिन्हानं वाक्य सुरू संपलं ते सुद्धा एक वाक्य असत. इंग्लिशमध्ये म्हणायचं हे नऊ डब्ल्यूएच आहे. हू हूज हू वाय व्हॉट व्हेन वेअर व्हिच हाऊ प्लस काही कॉम्बिनेशन्स आहेत. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, हाऊ ऑफन, वॉट फॉर, हे कॉम्बिनेशन्स आहेत. सगळे प्लस नाऊन तर डब्ल्यू शोर असतो तेव्हा एक वाक्य प्रश्नार्थक असतं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की इंग्रजी वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा. इंग्रजी वाक्याचा प्रकार वाक्याच्या पहिल्या शब्दावर ओळखायचा. फक्त पहिला शब्द वाक्याची अभिवृद्धी शब्दांची संख्या काहीही महत्वाचं नाही. द फर्स्ट वर्ड ऑफ द सेंटेन्स डिसाइड द टाईप ऑफ सेंटेन्स इन इंग्लिश. नाऊन किंवा प्रोनाऊन असं आहे. हाऊ किंवा व्हॉट प्लस उद्गार चिन्ह एक्सक्लेमेटिव्ह. वर्ब किंवा डोंट प्लस फुल स्टॉप इम्पॅरेटिव्ह. आणि ऑब्झर्व वर्ब किंवा डब्ल्यू शॉर्ट प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्न. ते विद्यार्थ्याला त्याचा प्रकार ओळखण्याची आपल्याला हे सांगायचं. पहिल्या शब्दावर वाक्याचा प्रकार सांगतो. मग त्याप्रमाणे मग जेव्हा त्यांनी वाक्य द्यावे त्यावर हा पहिली शब्द आय आहे म्हणजे वाक्य असर्जीव आहे. हा असर्जीव दिवशी नियमाप्रमाणे वाक्य करायचं. आणि मग जर वाक्य हाऊ वर्ड सुंदर असेल तर त्या पद्धतीनं प्रकारावर दाखवण करायचं. सो दिस इज द इंट्रोडक्शन फॉर डायरेक्ट. आता या ठिकाणी जे शब्दांचे बदल आहेत त्याचा एक चार्ट तयार करता येऊ शकतो की डायरेक्टमध्ये काय असेल तर इनडायरेक्टमध्ये काय असेल. त्याची आपण तीन कॉलम करू शकतो. पहिलं नाऊन किंवा प्रोनाऊन म्हणजेच पर्सन. दुसरं टेन्स आणि तिसरं प्लेस. म्हणजे मग विद्यार्थ्यामध्ये लक्ष ठेवायला सोपं. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट विद्यार्थ्यांशी निर्माणाला सांगू शकतो. तर ह्या डायग्रामवर आपल्याला कल्पना येईल की डायरेक्टचं इंडायरेक्ट करताना काय करायचं आहे आणि पक्क्याचा प्रकार ओळखायसाठी सोडवलं जाते.